बेडग येथील आयोजित बैलगाडी शर्यतीत जयंत केसरी बैलगाडा शर्यतीचा मानकरी हरण्याची बैलगाडी जोडी ठरले. हिंद केसरी हरण्या संदीप पाटील कोल्हापूर या बैलासमवेत तांबडा हरण्या प्रकाश देवकाते सोनू माने रामपूरवाडी याची बैलजोडी प्रथम आले. अत्यंत अटीतटीच्या लढतीत शर्यती उत्साहात संपन्न झाले. बेडग पट्ट्यात माजी मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. शर्यत पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने बैलगाडी शर्यतप्रेमींनी उपस्थिती दर्शवली. स्पर्धा 4 गटात आयोजित केल्या होत्या. यावेळी माजी मंत्री जयंत पाटील, मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे म्हैसाळकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब मुळीक, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, सांगली मार्केट कमिटीचे सभापती सुजय शिंदे, जिल्हा बँक संचालक बाळासाहेब होनमोरे, मिरज बाजार समितीचे सभापती बापूसो बुरसे, सरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी जयंत पाटील म्हणाले, ग्रामीण भागात लोकसहभाग वाढवण्याचा बैलगाडा हा खेळ आहे. मध्यंतरीच्या काळात बैलगाड्या शर्यती बंद होत्या. आता मान्यता मिळाल्यानंतर महाराष्ट्रभर बैलगाडा शर्यती सुरू झालेत. त्यामुळे बैलगाडी शर्यतीची लोकप्रियता अधिकच वाढली. अ गटात दुसरा क्रमांक महेश बोंद्रे हरिपूर, तिसरा क्रमांक प्रतीक नलवडे तासगाव, ब गटात प्रथम विजय नागरगोजे बेडग, द्वितीय शरद पाटील बेडग, तृतीय विष्णू पाटील बेडग यांसह दुसरा, चौथा व आदत गटात 3 क्रमांक काढण्यात आले. विजेत्या बैलगाडी मालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. बेडगच्या शर्यतप्रेमींनी मैदानासाठी कष्ट घेतलेत. या बैलगाडी शर्यतीचे संयोजन बापूसो बुरसे, दिलीप बुरसे यांनी केलं होतं. शर्यत मैदान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पार पडलेत. पशुसंवर्धन अधिकारी व मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. स्पर्धा शांततेत व उत्साहात संपन्न झालेत. निवेदक म्हणून सयाजी शिंदे, पंच म्हणून दिलीप बुरसे, विष्णू पाटील, शरद पाटील, नारायण पाटील, सचिन वाळेकर, कुबेर खोत, मल्लिकार्जुन कंगुने, प्रवीण सानप यांनी काम पाहिले. मी बापूस दत्त बुरसे, सांगली कृषी उत्पन्न बाजाराचे संचालक व मिरज बाजारावरती सभापती. आज आमच्या बेडग पट्ट्यावरती जयंत केसरी भव्य बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला. या भव्य शर्यतीचं आयोजन आम्ही केलेलं होतं. या भव्य जयंत केसरी भव्य शर्यतीसाठी आमचे सन्माननीय नेते जयंतरावजी पाटील साहेब स्वतः इथं उपस्थित होते. पाटील साहेबांनी उद्घाटन करून 1 तासभर आमच्या शर्यत पाहून नंतर ते गेले. आज आमच्या बेडगमध्ये 4 गटामध्ये शर्यती झाल्या. अ गट, ब गट, नवतर आदत व दुसरा चौसा अशा पद्धतीने शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. शर्यत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. सर्व प्रेक्षकांनी, आमच्या स्वयंसेवकांनी, तसेच शर्यतीचे पंच या सर्वांनी सहकार्य करून चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने शर्यतीचं मैदान पार पडलं. या शर्यतीमध्ये नावाजलेला हिंद केसरी हरण्या कायम प्रमाणे त्यानं या दिवशी प्रथम क्रमांक पटकिला आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक हरिपूरचे बोंद्रे यांचा दुसरा क्रमांक आला. तिसरा क्रमांक प्रतीक नलवडे तासगाव या बैलगाडीने घेतला. या बैलगाडीमध्ये जवळजवळ 6.5 लाखाचे बक्षिसाचं वाटप करण्यात आलं. आणि या मैदानात आमचे मार्गदर्शक सन्माननीय मनोज बाबा शिंदे, तसेच बाजार समितीचे सभापती सुजयनारायण शिंदे आणि बरेच मान्यवर उपस्थित होते. आणि आमच्या गावातील प्रथम नागरिक उमेश भाऊ पाटील सरपंच ही सुद्धा उपस्थित होती. त्याचप्रमाणे युवा नेते संभाजीराजे पाटील, आमचे सहकारी बाळासाहेब नडे, आमचे बंधू माननीय दिलीप बुरसे भाजप पंचायत सदस्य यांनी चांगल्या प्रकारे शर्यतीचं नियोजन करून पार पाडलं. आणि सर्व प्रेक्षकांना एक थरार पाहायचा आनंद मिळाला.